नमस्कार, मी संपदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पारने तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारने तालुक्यातील दैठणी गुंजाळ या गावामध्ये पांडुरंग साधू गुंजाळ उर्फ बंटी गुंजाळ यांच्या श्री खंडेश्वर ग्राम विकास आघाडी पॅनलने 6 जागा मिळवून सत्ता खेचून आणण्यात यश मिळवले आहे. तर प्रतिस्पर्धी असणाऱ्या संतोष गुंजाळ यांच्या खंडेश्वर जलक्रांती पॅनलला 3 जागा मिळाल्या आहेत. बंटी गुंजाळ हे दैठणी गुंजाळचे काही काळ सरपंच होते. पारने तालुक्यातील भानगाव या 7 सदस्यीय ग्रामपंचायत मध्ये निलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनलचे 6 उमेदवार निवडून आले असून शिवसेनेच्या वर्चस्वाखालील पॅनलच्या सुचिता उकांडे या 1 उमेदवार निवडून आले आहेत. नेहमी तुल्यबळ लढती होणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीची समसमान ताकद असणाऱ्या या गावात शिवसेनेच्या पॅनलला मोठा धक्का मानला जात आहे. पारने तालुक्यातील हिवरे कोरडा ग्रामपंचायत मध्ये 9 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यामध्ये आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक असलेले दत्ता कोरडे यांच्या पॅनलचा 5 जागांवर विजय झाला असून 1 जागा बिनविरोध झाली असल्याने मलगंग माता परिवर्तन पॅनलचे 6 सदस्य विजयी झाले आहेत. त्यांचा ग्रामपंचायत मध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर विरोधी गटाला 3 जागा मिळाल्या आहेत. नगर तालुक्यात परंतु पारने नगर या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या हिवरे बाजारच्या ग्रामपंचायतीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी पोपटराव पवार यांची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत केलेले प्रयत्न निष्फळ ठरले होते. त्या पार्श्वभूमीवर गावातील मतदार कोणाला अकोला देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण या गावात मतदारांनी पोपटराव पवार यांच्या कारणाचे 7 उमेदवार निवडून देऊन त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवल्याने पोपटराव यांनी ही निर्णायक लढाई जिंकली आहे. पारने तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण गावात गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेली सत्तांतराची परंपरा कायम राखली असून आमदार निलेश लंके व ज्येष्ठ नेते सीताराम खिलारी यांच्या पॅनलला 10 तर विरोधी जनसेवा पॅनलला 5 जागा मिळाल्या. राज्याचे लक्ष लागलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या आदर्शगाव राळेगाव सिद्धी ग्रामपंचायत निवडणुकीत लाभेश औटी व जयसिंह मापारी यांच्या राळेगाव सिद्धी ग्राम विकास मंडळाने मोठ्या फरकाच्या मतांनी सर्व जागा जिंकत विजय मिळवला. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.